इंडियन ट्रेंड्स कंप्लीट फैमिली फुटवेयर गगनगिरी कॉम्प्लेक्स एकात्मता चौक कैंप रोड मालेगाव। संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने मौजे दापूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी दिनांक 29/11/2020 रोजी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हिरिरीने भाग घेऊन 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले। सध्या करोना या संसर्गजन्य आजाराच्या फैलावामुळे संपूर्ण मानव समाज भयभीत झाला आहे। अशा भयावह परिस्थितीत रक्तदान करण्याकरता कोणीही पुढाकार घेत नाही, परंतु सद्गुरु सुदीक्षा माताजी यांच्या आदेशाने काळाची गरज ओळखून जीवाची पर्वा न करता त्यांच्या भक्तांनी रक्तदान केले। रक्तदानाच्या शिबिरामध्ये तालुक्याचे युवा अध्यक्ष उदयभाऊ सांगळे, दापूर गावचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे, ग्रामसेवक प्रवीण बोरशे, तसेच माजी सरपंच सोमनाथ आवाड, मोहन शेठ काकड, चेअरमन दत्तू आवाड आणि अशोक काळे, चिंदू घुले, संजय आवाड, प्रकाश आवाड, निशिकांत गोरख अण्णार, ऋषी संपत व इतरांनी उपस्थिती दाखवली। नाशिक जिल्हा रुग्णालय येथून सकाळीच डॉक्टर साहेब आणि इतर त्यांचे कर्मचारी रक्तदान घेण्याकरता आणि रक्तदानाची महत्त्व त्यांनी समजून सांगितलं। रक्ताने शरीरामध्ये आपले इतरांची वाढ होते, अवयवांची वाढ होते आणि रक्तदान हे जीवनदान आहे। रक्तदान केल्याने कुठल्याही प्रकारची शरीरामध्ये हानी होत नाही। आज त्यांनी हा एक चांगला प्रकारे संदेश देऊन आज या मौजे दाभोळमध्ये या ठिकाणी ते रक्तदान घेण्याकरता आलेत। परत असं त्यांच्याकडे आम्ही निवेदन करतो की त्यांनी असे वेळोवेळी असे आमच्या गावामध्ये सिन्नर संत निरंकारी फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट संत निरंकारी मिशन ब्रँच सिन्नर आणि ब्रँच दापूर या ठिकाणी वेळोवेळी येऊन असे कार्यक्रम राबवावे, जेणेकरून रक्ताची जी गरज गोर गरीब जनतेला आहे ती गरज भागवली जाईल आणि त्यांना एक प्रकारे जीवनदान भेट जीवनदान मिळेल। तसंच या ठिकाणी गावचे पोलीस पाटील उदयभाऊ सांगळे, गावचे प्रतिष्ठित व्यक्तीसुद्धा रक्तदानाच्या कार्यक्रमाकरता मोहन शेठ काकड असे बऱ्याचशा व्यक्ती, ग्रामसेवक, या शासकीय निमशासकीय व्यक्तींनीसुद्धा हे रक्तदानामध्ये हिरिरीने भाग घेतला आणि अशाच प्रकारचे रक्तदानाचे निरंकारी मिशन फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मार्फतीने अशा शिबिरांचं आयोजन करत राहू आणि जनतेच्या नाडेमध्ये हे रक्त जाऊन त्यांना कसं जीवनदान, त्यांचा कसा प्राण वाचला जाईल हाच एक मुद्दे उद्देश ठेवून या निरंकारी मिशनने हे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे मौजे दापूर गावात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। सध्या कोरोना या संसर्गजन्य महामारीच्या रोगामुळे मानवाची शारीरिक हानी जास्त झाल्यामुळे आज गावोगावात खेडोपाड्यात करोना पोहोचला आहे। तर या करोना काळामध्ये प्रत्येक मानवाला रक्ताची गरज आहे आणि आज मनुष्य आपल्या हाणामारीमध्ये रक्त कुठेतरी वाया घालवतो जमिनीमध्ये, तर मिशनचं हे ध्येय आहे रक्त कुठेही वाया न घालवता रक्त नाडीमध्ये शरीराच्या नाडीमध्ये आणि जीवाला जीवदान देणारं ह्या मिशनचा उद्देश मुख्य उद्देश असल्याने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केल्याने आज आत्तापर्यंत सकाळी 10:30 तर 2:30 50 रक्तदात्यांनी त्यामध्ये निरंकारी मिशनचे सेवादल महात्मा, सेवादल बहिणजी आणि इतर सेवेकरी अनुयायी यांनी आत्तापर्यंत 50 जणांनी रक्तदान केलं आहे। रक्तदान हे जीवनदान आहे आणि 50 व्यक्तींचं निश्चितच प्रकारे हे जीवन सुजलम सुफलम होईल। तसेच याही उपरांत सिन्नर या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं, त्याही ठिकाणी 50 ते 55 रक्तदात्यांनी निरंकारी मिशनच्या अनुयायांनी रक्तदान केलेलं आहे आणि असंच हा सिलसिला कायमस्वरूपी जागोजागी या निरंग या करोना संसर्गाच्या रोगामुळे
जगामध्ये रक्ताची फार गरज आहे आणि रक्त देण्याकरता कुणीही पुढे येत नाही म्हणून आज निरंकारी मिशनच्या मार्फतीने जागोजागी देशोदेशीच नव्हे तर विदेशात सुद्धा या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। तर्फे आज दापूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, त्यामध्ये दापूर या ठिकाणचे 1518 युनिटचे सेवादल टीम आणि अजून का अनेक काही संत महात्म्यांनी यामध्ये सहभाग व्यक्त केला। त्यामध्ये भरपूर काही महात्म्यांनी आणि सेवादल टीमने रक्तदान केले आणि आज ते निरंकारी मिशनचे सद्गुरू बाबा बुटा सिंहजी महाराज यांनी देखील सांगितले आहे की रक्त नदियों में बहना नहीं चाहिए, नाडियों में बहना चाहिए, कारण या कोरोनाच्या आजारामध्ये विश्वामध्ये कोरोनामध्ये रक्तदानाची खूप गरज आहे। त्यामुळे निरंकारी मिशनच्या अनुयायांनी पुढे येऊन या रक्तदानाला रक्तदान करण्याला महत्त्व दिले आणि आज दापूर या ठिकाणी युनिट 1518 सर्व सेवादल टीमने आणि सर्व निरंकारी महात्म्यांनी रक्तदानामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी रक्तदान केलं आहे। आणि याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरु चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।